पनवेल महापालिका खारघर शहरात ट्रॅफिक पार्क उभारणार आहे याकरिता साधारणत सोळा कोटींचा खर्च येणार असून नऊ हजार स्क्वेअर मीटर जागेत उभारल्या जाणाऱ्या या पार्कमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीची माहिती व्हावी सिग्नल यंत्रणा समजण्यासाठी वाहतुकीचे नियम त्यांना बालपणापासून अंगवळणी पडावेत या उद्देशाने माहिती तसेच प्रात्यक्षिके पाहावायला मिळणार आहेत खारघर सेक्टर पस्तीस एफ प्लॉट नंबर नऊ ए या ठिकाणी हे पार्क विकसित केले जाणार आहे असीम गोवंश हरवंश ही कंपनी ही बाग विकसित करणार आहे ठाणे महापालिकेने कासारवाडीवरील येथील कावेसार भागाला अशाच प्रकारचे पार्क उभारले आहे या ठिकाणी लहान मुलांसाठी वाहतुकीचे नियम वाहतूक व्यवस्थापन याविषयीचे मार्गदर्शन दिले जाणार आहे यासाठी एक क्लासरूमही सुरू केली आहे वाहन कसे चालावे याची माहिती देखील दिली जाणार आहे तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी सिम्युलेशन ब्लॉक तयार करणे लहान मुलांसाठी सायकल मोटारबाईक आणि कारसह दुचाकी वाहनांसाठी ॲडल्ट ट्रेनिंग ट्रॅक पी थिएटर आकर्षक गेट लहान मुलांसाठी खेळाची जागा लायसन्सकरिता रूम कॅफेटेरिया शौचालय विविध स्क्रप्चर्स लँडस्केपिंग या ठिकाणी उभारले जाणार आहे शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकात वाहतूक नियमांचे धडे देण्याऐवजी प्रत्यक्षात त्याची माहिती दिल्यास त्याचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडणार आहे सारख्या निसर्गमय सानिध्यात वसलेल्या शहरात हे पार्क उभारले जात असल्याने शिवाय नवी मुंबई आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शाळांना या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भेटी देता येणार आहेत